सोलापुर शहर पूनम गेट के पास आज बुधवार 21 अगस्त 2024 को शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार की ओर से थाने बदलापुर के रेप मामले को लेकर गृह राज्य मंत्री व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के खिलाफ आंदोलन कर इस वारदात का निषेध किया। गेले दोन दिवस ठाणे जिल्ह्यातील जो निंदनीय प्रकार घडलेला आहे, या प्रकाराच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही निदर्शनं शिवसैनिक आम्ही करीत आहोत। या सरकारचा निषेध करत असताना जी पोलीस आणि पोलिसांची यंत्रणा जी खालावलेली आहे, यांच्या हातातून गेलेली आहे, आणि बदलापूरच्या स्टेशनमध्ये काल पोलीस रेल्वे स्टेशनमध्ये निरपराध नागरिकांवर निदर्शनं करीत असताना जो लाठीमार झाला, त्या लाठीमाराचा निषेधार्थ आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत। या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे जे मिंदे सरकार आहे आणि हे जे फडणवीस सरकार आहे, या सरकारच्या हातातून सूत्र निसटलेली आहेत, त्यांच्या जमिनीखालची वाळू सरकलेली आहे। त्यामुळं आम्ही या ठिकाणी या निदर्शनाच्या माध्यमातून त्यांना आव्हान देऊ इच्छितो की त्वरित तुम्ही राजीनामे द्या, सरकार बरखास्त करा। ज्या सरकारला लहान लहान थोर महिला भगिनी यांचं संरक्षण करता येत नाही, अशा सरकारची कीव आम्हाला येते, आणि म्हणून राज्यपालांनी त्वरित हे सरकार बरखास्त करावं आणि निवडणुकीला सामोरे जावं। आम्ही तयार आहोत, आम्ही निवडणूक लढवायला तयार आहोत। जनता वाट बघते अशा बलात्कारी लोकांना पाठीशी घालणाऱ्या शासकीय यंत्रणेला सुद्धा आम्ही आव्हान देऊ शकतो की 3 महिने 4 महिन्यानंतर आदरणीय उद्धवजी ठाकरे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये शांतता आणि सुव्यवस्था निर्माण होणार आहे, आणि त्यासाठी आम्ही सर्वजण तयार आहोत। या सरकारला आम्ही या सरकारवर या सरकारच्या जिंदगानीवर आम्ही थुंकतोय आम्ही, आणि असं सरकार आम्हाला नको आहे। सर्वसामान्य जनता विटलेली आहे, म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकारची वाट आम्ही पाहतोय। बरखास्त करा, हिंमत असेल तर निवडणुकीला सामोरे जा, आम्ही तयार आहोत। काल बदलापुरामध्ये जी चिमुरड्या 3.5 वर्षाच्या मुलीवर दोन मुलीवर एका शैक्षणिक संस्थेमध्ये त्याच संस्थेमधील एका सफाई कामगाराने त्या दोन मुलींवर अत्याचार केला, ही घटना निषेधार्थ आहे, आणि याचा निषेध नोंदवण्यासाठी सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब गटच्या वतीने आज आम्ही सोलापूरमध्ये जिल्हा परिषदेच्या समोर पूनम गेट येथे तीव्र आंदोलन केलेलं आहे। याचं कारण असं, आता जे फडणवीस सरकार आहे, जे स्वतः गृहमंत्री आहेत, ते आपलं गृह खातं सांभाळण्यासाठी अगदी समर्थ नाही आहेत, असमर्थ ठरलेले आहेत, आणि अशा फडणवीसांनी जर आपल्याला आपल्या लेकी बाळांना आपल्या मुलींना सुरक्षा देता येत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, असं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना जाहीर आव्हान करतो। त्यांनी लाडकी बहीण जी योजना आणली, आम्ही फडणवीस साहेबांना सांगू इच्छितो, फडणवीस साहेब तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महिलांना 1,500 रुपये दिले, त्याचा आम्हाला अभिमान आहे, पण आमच्या लेकींना आमच्या मुलींना तुम्ही सुरक्षा द्या, हीच आमची आपल्याला विनंती आहे।